हदगाव तालुक्यातील तळेगाव तसेच वाळकी धनोरा येथील तब्बल 150 विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी तामसा येथे एजा करत असतात, परंतु हदगाव आगाराची बस येथील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी चक्क हदगावच्या आगार प्रमुखाच्या विरोधात शहरातून मोर्चा काढून बस चालू करण्यासाठी निवेदन दिलंय. शाळेच्या वेळेमध्ये बस सोडण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही आगार प्रमुखांकडून सातत्याने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप कुचंबणा होत असलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी केलाय. हदगाव तालुक्यातील तामसा येथील विद्यासागर मुलींच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोज तळेगाव ते तळेगाव फाटा सुमारे 3 किलोमीटर अंतर दररोज पायी चालत प्रवास करावा लागतोय. केदारनाथ मार्गी तामसा ही बस सेवा पूर्वी चालू होती, पण काही दिवसांपासून ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच वाळकी धानोरा येथील 60 ते 70 विद्यार्थ्यांना रोज शाळेत जाण्यासाठी वाळकी धानोरा ते वाळकी हा 3 ते 4 किलोमीटर अंतर पायी चालत पार करून मुख्य रस्त्यावर यावं लागतं. अगोदर या मार्गावर हदगाव वाळकी धानोरा रावणगाव अशी बस सेवा चालू होती, परंतु काही दिवसांपासून ही बस सेवा बंद झाली असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आणि शिक्षणावर परिणाम होत असल्यामुळे हदगाव येथील आगार व्यवस्थापकाकडे ग्रामपंचायतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही बस सेवा सुरू केली नसल्यामुळे येथील मुलींनी हदगाव शहरातून मोर्चा काढून तात्काळ शाळेच्या वेळेत बस सोडण्याची मागणी केली आहे. अस्मिता उद्योग पंत्रे राहणार तळेगाव विद्यासागर मुलींच्या हायस्कूल या शाळेत राहते. वर्ग 10 आम्हाला फाट्याहून येणे जाण्यासाठी खूप अडचण आहे. आणि 3 किलोमीटर आम्हाला चालत जावे लागते. तिथं धाबा असल्यामुळे आम्हाला जाण्यासाठी तिथले काही लोक तिथे राहतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत असते. आमची बसचा टाइम थोडा हे करा बरोबर, म्हणजे आम्हाला जाण्या येण्यास मदत होईल. गावात बस आणलीस तर खूपच चांगलं होईल. तोपर्यंत आमच्या शाळेच्या टायमानुसार बसचा टाइम करा. माझं नाव मनीषा विजय राठोड, मी तळेगावला राहते आणि विद्यासागर मुलींच्या हायस्कूल मी इथं शाळेत शिकते. इयत्ता 10वीमध्ये माझं 10वीचा वर्ग आहे आणि आम्हाला बस उपलब्ध नाही. तळेगाव फाट्यापर्यंत आम्हाला खूप अडचणी येतात. 3-8 किलोमीटर आम्हाला जायला हे लागते. संतोष पाटील पिसाळ, उपतालुका प्रमुख युवासेना. आज माझ्या गोरगरिबांच्या लेकरासाठी आज त्याला आमचा धानोरा ते हदगाव आणि वाळकीपर्यंत पैदल यावं लागते आणि त्या लेकरांसाठी बससुद्धा उपलब्ध नाही आणि त्याला ट्युशन घेताना हदगावला यावं लागते आणि 10 वाजता त्यांना शाळा द्यायची भरती आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे मायबाप लेकरासाठी पैसे भरत आहेत आणि त्या लेकरासाठी बस नसले तर त्यांचे शिक्षण कसं शिकणार ते लेकरं. आज त्यांची शिक्षणाची बर्बादी व्हायली आणि आम्हाला शासनाला एवढीच करायची. आणि आमचे बाबूरावजी कदम कोळीकर साहेब त्याला बी आम्ही सांगलेलं आहे आणि लवकरात लवकर आमच्या लेकरासाठी बस उपलब्ध करून झालीच पाहिजे. नसतं मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. फक्त लेकरासाठी बस सुरू करा, त्याचं शिक्षणाचा प्रश्न आहे. येतच संपितो. जय जय महाराष्ट्र. मी पालक विठ्ठल श्रीराम जगताप, तळेगाव. आमची मुलगी विद्यासागर शाळेमध्ये आहे आणि तिला जायचा खूप त्रास आहे. 3 किलोमीटर पायी जाणं आणि 3 किलोमीटर येणं आणि ST हे वेळेवर येत नाही, त्याच्यामुळं खूप त्रास होत आहे. त्याच्यासाठी वेळेवर आम्हाला ST टाईमशीर देवाव आणि त्याचं धाबा असल्यामुळं मुलीला जरासा बराच काही त्रास होत आहे, त्याच्यामुळं जरासं थोडं महामंडळानं आम्हाला सहकार्य केलं तरी धन्यवाद. दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हदगाव.